दिनांक 28/8/2024 रोजी जव्हार ओझर या ठिकाणी एका 4 वर्ष मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. त्याच्या विरोधात सर्वधर्मीय नागरिकांनी आदिवासी बिरसा मुंडा चौक येथे घटनेच्या विरोधात जाहीर निषेध करत परप्रांतीय गुन्हेगारांवर अॅट्रॉसिटी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. स्वप्नील पाटीलसह जहीर शेख, जव्हार. जव्हार तालुक्यामधील ओझर या गावातील एका 4-5 वर्षाच्या पालिकेवरती जो लैंगिक अत्याचार झाला, या लैंगिक अत्याचाराचा आम्ही निषेध करतो. निषेधासाठी आमच्या जव्हार तालुक्यातील सर्व धर्माचे आमचे बंधुभाव या ठिकाणी या घटनेचा निषेध करत आहेत. आम्हाला शासनाकडून विनंती आहे की आमच्या महिला भगिनींनी मगाशी जे सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे निधी देत आहेत, तो निधी न देता आमची सुरक्षा होणं खूप गरजेची आहे आणि या सुरक्षेसाठी हा पैसा लावावा शासनाने, असं त्यांचं महिलांचं मत आहे. तरी मी माझ्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंना विनंती करतो की या घटनेचा निषेध करत असताना आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा आहे आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे हीच आमच्या समाजाच्या वतीने युवाच्या माध्यमातून मी आपणास विनंती करीन. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. या ठिकाणी आपण या निषेधासाठी जमलो. बाहेरून परप्रांतीय येतात आणि या ठिकाणी गुन्हे करून जातात, तर मी सर्व पोलिसांना विनंती करतो का त्यांचं या ठिकाणी पूर्ण त्यांची हिस्ट्री घेतली गेली पाहिजे. जे परप्रांतीय मजूर येतात ते कुठून येतात, त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय, हा आपण सर्व बघितला पाहिजे. आणि FIR मी पण बघितला, त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख नाहीये. आताच अशोक चौधरी सांगितलं त्याच्यावर अॅट्रॉसिटी झाली पाहिजे याची पण आपल्याला मागणी करायची आहे का त्या नराधमावर ज्यांनी लैंगिक अत्याचार केले त्याच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपण जर पाहिलं बदलापूरमध्ये जे प्रकरण झालं त्याच पद्धतीने या ठिकाणी हे प्रकरण झालेलं आहे. या आरोपींना जेव्हा कडक शासन होईल तेव्हा इतर आरोपींना जरब बसणार आहे आणि पुन्हा या भागामध्ये अशी असा प्रकार करायची हिंमत झाली नाही पाहिजे. म्हणून कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे अशी मी या ठिकाणी पोलिसांना विनंती करतो. त्याच्यावर अॅट्रॉसिटीचा कलम दाखल करा याची देखील मी विनंती करतो. नराधमाला फाशी झालीच पाहिजे. नराधमाला फाशी. धन्यवाद कोल्हापूर साहेब करतात सन्माननीय विनायकजी राऊत, राजू भोई, अशोक चौधरी, राहुल शेंडे, सर्व टीम. आम्ही रात्री गेलो, पोलिसांना अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आपण आरोपी तातडीने पकडले, आपल्या गाडीत टाकल्या आणि रात्री 1 वाजता पोलीस स्टेशनच्या हवाली केले. त्याच्या तसं निष्पन्न झालं की तो नराधम आपल्या 4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केलेला आहे. त्याला PI साहेबांनी म्हटलं की आम्ही पक्ष लावलेला आहे त्याची जात बघला. 5 वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या दैहिक अत्याचाराविरोधात सर्व जव्हार शहर व तालुक्यातील सर्व धर्मीय इथे आहेतच मुस्लिम बांधवांकडून मी जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर त्या नराधमांवर जे परप्रांतीय आहेत त्यांच्याही कारवाई व्हावी अशी मी सगळ्या सर्व समाजाकडून मागणी करतो. धन्यवाद.